हेलो फ्रेंड्स, भूमिका टीचिंग या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सबस्क्राइब केल्याने अशीच महत्त्वाचे वीडियोस आपल्यापर्यंत पोहोचतील। रोज बोलली जाणारी WHची इंग्रजीची वाक्ये म्हणजे व्हॉट, व्हेअर, व्हेन या शब्दांपासून सुरू होणारी वाक्ये। या वाक्यांना क्वेश्चन टाइप सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्ये असेही म्हणतात। चला तर मग बघूया क्वेश्चन टाइप सेंटेन्सेस। ती काय करत असेल हा प्रश्न आपल्याला इंग्रजीमध्ये विचारायचा आहे, तर आपण विचारणार व्हॉट विल शी बी डूइंग। व्हॉट विल शी बी डूइंग, तो कुठे जात असेल। इंग्रजीमध्ये आपण प्रश्न विचारणार वेअर विल ही बी गोईंग। वेअर विल ही बी गोईंग, ती केव्हा जात असेल। ती केव्हा जात असेल आपण इंग्रजीमध्ये विचारणार व्हेन विल शी बी गोईंग। व्हेन विल शी बी गोईंग, तू काम करत नव्हतास का। तू काम करत नव्हतास का। व्हेअर यू नॉट वर्किंग। व्हेअर यू नॉट वर्किंग, तू काम का करत नव्हतीस आपण इंग्रजीमध्ये विचारणार व्हाय वेअर यू नॉट वर्किंग। व्हाय वेअर यू नॉट वर्किंग, ती का जात नसेल। ती का जात नसेल। व्हाय विल शी नॉट बी गोईंग। व्हाय विल शी नॉट बी गोईंग, तू अभ्यास करत नव्हतास का। इंग्रजीमध्ये हा प्रश्न आपण विचारणार व्हेअर यू नॉट स्टडिंग। व्हेअर यू नॉट स्टडिंग, तू तिथे का जात नव्हतीस। तू तेथे का जात नव्हतीस। व्हाय व्हेअर यू नॉट गोईंग देअर। व्हाय व्हेअर यू नॉट गोईंग देअर, ती काय करत असेल। ती काय करत असेल। व्हॉट विल शी बी डूईंग। व्हॉट विल शी बी डूईंग, त्या का बोलत नसतील प्रश्न विचारायचा आहे आपल्याला इंग्रजीत। आपण विचारणार व्हाय विल दे नॉट बी टॉकिंग। व्हाय विल दे नॉट बी टॉकिंग, तो का धावत नसेल। तो का धावत नसेल। व्हाय विल ही नॉट बी रनिंग। व्हाय विल ही नॉट बी रनिंग, त्याने काय केलेले असेल। त्याने काय केलेले असेल। व्हॉट विल ही हॅव डन। व्हॉट विल ही हॅव डन, तू अभ्यास का केलेला नाहीस इंग्रजीमध्ये आपण विचारणार व्हाय हॅव यू नॉट स्टडी। व्हाय हॅव यू नॉट स्टडी, तू तिला का पाहिले नाहीस। इंग्रजीमध्ये आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, तर आपण विचारणार व्हाय हॅव यू नॉट सीन हर। व्हाय हॅव यू नॉट सीन हर, तो का आलेला नव्हता। तो का आलेला नव्हता। व्हाय हॅड ही नॉट कम। व्हाय हॅड ही नॉट कम, ती का आलेली होती। ती का आलेली होती। Why had she come? Why had she come? तिला काय पाहिजे होते। इंग्रजीमध्ये हा प्रश्न आपण विचारणार What had she wanted? What had she wanted? तू का पाहिलेले नव्हतेस। तू का पाहिलेले नव्हतेस। इंग्रजीमध्ये आपण विचारणार Why had you not seen? Why had you not seen? ज्यांना आवश्यकता आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा।